जन्मोजन्मी हाच पति मिळू दे म्हणून पत्नी वटपौर्णिमा हा सण साजरा करते, पण जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे असं म्हणत सांगली मध्ये उत्तम मोहिते यांनी वडाच्या झाडाची पूजा केली। पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते। हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून करतात। यासाठी वटवृक्षाची वडाच्या झाडाची पूजा अर्चा करण्यात येते। मात्र सांगलीमध्ये उत्तम मोहिते यांनी वडाच्या झाडाचं पूजन करून जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे असं म्हणत वडाच्या झाडाची पूजा केली आहे। मोहिते यांनी आपल्या पत्नी सोबत वडाच्या झाडाची पूजा करत 7 फेऱ्या घेतल्यात आणि आतापर्यंत महिलाच पतीसाठी पूजा करतात पण पुरुष का करू शकत नाही असं म्हणत मोहिते यांनी ही पूजा केली आहे। हिंदू धर्माप्रमाणे आज आपल्या भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमा हा सण वटपौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया वडाची पूजा करून आपल्या पतीसाठी आयुष्य मागतात आणि तसेच जन्मजन्मी हाच पती मिळावा असे साकडे घालतात। तसंच मला पण आज हा सणाचा अभिमान वाटला आणि मलासुद्धा बघून ठेवा वाटला आणि मलासुद्धा असं वाटलं की मीसुद्धा माझ्या पत्नीसाठी आज वड पूजायला जायचं आणि मी या ठिकाणी येऊन वड पूजलेला आहे आणि मी या वडाला पूजा करून साकडे घातलेलं आहे की जन्मजन्मी मला हीच पत्नी मिळावी म्हणून मी साकडे घालून पूजा केलेलं आहे। तरी इथून पुढच्या काळात स्त्रियांनीच हा सण का साजरा करावा, पुरुषांनी पण करावा म्हणून मी आज ही संस्कृती पाडत आहे आणि मी सांगलीतून आज हा सण साजरा केलेला आहे। कशा प्रकारे केला पूजा? वडाची पूजा मी ज्या पद्धतीने महिला साजरा करतात त्या पद्धतीने आम्ही वडाला हळदी कुंकवाचं हे करून साकडं घालून परत अगरबत्ती लावून कापूर लावून नारळ फोडून आम्ही 7 फेऱ्या ज्या दोऱ्याच्या काही महिला मारतात तशा मी सुद्धा आज या ठिकाणी 7 फेऱ्या दोऱ्याच्या घालून मारलेल्या आहेत आणि वडाला साकडं घातलेलं आहे की माझ्या पत्नीने मला 7 जन्मी हीच पत्नी। दरम्यान उत्तम मोहिते यांच्या पत्नीनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। त्या म्हणाल्या की मी गेल्या अनेक वर्षांपासून वटपौर्णिमा सण साजरा करते आणि आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त व्हावं तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळू दे यासाठी वटवृक्षाची वडाच्या झाडाची पूजा आणि प्रार्थना करते, पण आज पतीनं माझ्यासाठी ही पूजा केली आहे याचा मला अभिमान आहे। गणित चव्हाण, C24 तास, सांगली। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।